नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण साऊथ इंडियन पद्धतीचा पारंपरिक सांभार मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आपण कसं कांदा लसूण मसाला बनवून साठवून ठेवतो तसाच तिथे जास्तीचा सांबार मसाला बनवून ठेवला जातो तर मी तिथं चार पाच वर्ष असताना तिथल्या एका आजींकडून ही सांबार मसाल्याची रेसिपी शिकून घेतली तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तोच सांबार मसाला वापरून आपण सांभार कसं बनवायचं सा ते पण बघणार आहोत आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगते एकदा तुम्ही हा सांबार मसाला बनवला तर तुम्हाला मला बाहेरचा कोणत्याही ब्रँडचा सांबर मसाला कधीच आवडणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सांबार मसाला बनवण्यासाठी इथं मी एकशे पंचवीस ग्रॅम लाल सुक्या मिरच्या घेतल्यात यापैकी मी शंभर ग्रॅम शंकेश्वरी मिरची घेतली आहे आणि पंचवीस ग्रॅम बेडगी मिरची घेतली आहे साऊथ इंडियामध्ये बेडगी मिरची सांबार मसाल्यात वापरली जात नाही पण फक्त रंग छान यावा म्हणून मी शंकेश्वरीसोबत पंचवीस ग्रॅम ही बेडगी मिरची वापरली आहे तुम्ही हवं तर संपूर्णपणे शंकेश्वरी पण वापरू शकता याचसोबत आपल्याला लागतील एकशे पंचवीस ग्रॅम धने बाकीचं साहित्य आपण मसाला तयार करताना बघू तर कढई गरम कर परत ठेवली आहे कढई गरम झाली की गॅस कमी करून त्यामध्ये घालूयात एक मेथी दाणे आणि एक स्पून मोहरी वजनी प्रमाण म्हणाल तर दोन्हीही पाच पाच ग्रॅम आहेत आता गॅस मध्यम ठेवून मोहरी तडतडेपर्यंत आपल्याला मेथी दाणे आणि मोहरी भाजून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे तर हे बघा दोन तीन मिनटात मोहरी तडतडली आहे मेथी दाण्यांचा रंग बदलला आहे याला काढून घेऊयात आता कढईमध्ये घेऊयात दोन टेबलस्पून काळी मिरीचे दाणे वजनाने हे वीस ते पंचवीस ग्रॅम आहेत काळी मिरीचे दाणे पण खूप जास्त नाही थोडेसे गरम होईपर्यंत मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत दोन तीन मिनिटं काळी मिरीचे दाणे भाजून घेतले यालाही आपण मोहरी आणि मेथीच्या ताटामध्येच काढून घेऊयात आता कढईमध्ये घेऊयात पंचवीस ग्रॅम जिरं आपलं हे नेहमीचं फोडणीचं जिरं आहे जिरं आपल्याला गॅस एकदम कमी ठेवून सतत ढवळत दोन ते तीन मिनिटं हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा दोन तीन मिनिट मी याला भाजून घेतलं आहे जिरं अजिबात करपवायचं नाही नाहीतर त्याची चव बिघडते जिरं भाजून आहे आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊ आणि आता कढईमध्ये घेऊयात पन्नास ग्रॅम तांदूळ तर आपण भातासाठी जे कोणते तांदूळ वापरतो ते तांदूळ इथं वापरले तरीही चालतील तर गॅस मध्यम ठेवून हे तांदूळ आपल्याला चांगले फुलेपर्यंत सतत ढवळत भाजून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला अजिबात करपवायचे नाहीत चांगले फुलेपर्यंत भाजायचेत तर हे बघा तीन चार मिनिटं मी याला मध्यम गॅसवर भाजून घेतलं तांदूळ छान फुललेले आहेत याला पण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये घेऊयात पन्नास ग्रॅम उडदाची डाळ आणि डाळ पण आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर हलका सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची तर हे बघा डाळ भाजून झाली आहे हलका रंग बदलला आहे हिला पण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात आणि कढईमध्ये घेऊयात पन्नास ग्रॅम तुरीची डाळ तुरीची डाळ पण अगदी दोन ते तीन मिनिटं हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथं मी जे काही तुम्हाला साहित्य सांगितलं आहे ते व्यवस्थित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथं चेक करू शकता तुरीची डाळ भाजून झाली आहे काढून घेऊयात आणि कढईमध्ये घेऊयात पन्नास ग्रॅम हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ पण अगदी हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊ तर तुम्ही बघितलं सांबार मसाल्यामध्ये खड्या मसाल्यांपेक्षा डाळ आणि तांदळाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो हरभरा डाळ भाजून झाली काढून घेऊयात आणि आता कढईमध्ये धने भाजून घ्यायचे धने भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि तीन ते चार मिनिटं सतत ढवळत हलका रंग बदलेपर्यंत आणि हलका सुगंध येईपर्यंतच धने भाजून घ्यायचे तर हे बघा धने भाजून झालेले आहेत मी खूप जास्त करपवले नाहीत हे भाजून घेतलेले धने डाळ तांदळामध्ये न काढता दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बघा मी धने असे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आता कढईमध्ये लाल सुक्या मिरच्या भाजून घेऊ तर मिरच्यांची देठं काढून मी मिरच्या निवडून घेतल्यात आणि दोन्ही प्रकारच्या मिरच्या मी एकत्र करूनच भाजून घेते मिरची पण आपल्याला खूप जास्त भाजायची नाही मध्यम गॅसवर फक्त थोडीशी गरम होईपर्यंत दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायची मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत मिरची पण एका ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊयात तर मिरची आणि बाकीचे सगळे मसाले थंड झालेत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची बारीक करून घ्यायची आहे तर मिरची जास्त आहे त्यामुळं मी दोन, दोन वेळा थोडी थोडी करून हिला बारीक करून घेणार आहे तर मिरची अशी मी जमेल एवढी बारीक करून घेतली आहे हिला एका भांड्यात काढून घेऊयात आणि उरलेली मिरची पण बारीक करून त्याच भांड्यामध्ये मी काढून घेते मिरची बारीक झाली आता त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेले धने बारीक करून घेऊ लक्षात ठेवा मिक्सरमध्ये बारीक करताना सगळे मसाले संपूर्ण थंड करून मगच बारीक करायचे आहेत धने पण बारीक करून झाले मिरची पावडरमध्येच धने पण काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले डाळ तांदूळ त्याचसोबत आपण जे काही मसाले भाजले होते मग त्यामध्ये जिरे मिरे मेथीदाणे आणि मोहरी हे सगळं एकदम बारीक करून घ्यायचं तर हे बघा मी यालाही बारीक करून घेतलं आहे आता यालाही आपण मिरची पावडर आणि धणे पावडरमध्ये मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित जमेल एवढं एकजीव करून घ्यायचं आहे पण असं चमच्याने मिक्स केल्यावर हे मसाले नीट मिक्स होत नाहीत त्यामुळं आपल्याला आता थोडे थोडे करून हे मसाले मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत पण यावेळी खूप जास्त फिरवण्याची गरज नाही आहे फक्त मिक्स होईपर्यंत पंधरा वीस सेकंद एक एक बॅच फिरवून घ्यायची असं मिक्स करून झालं याला आपल्याला आता चाळून घ्यायचं आहे कारण आपण हे घरी बनवतो आहे त्यामुळं अगदी बारीक वाटलं जात नाही त्यामुळे याला चाळून घ्यायचं म्हणजे जर यामध्ये काही जाडसर मसाले असतील तर ते वेगळे होतात आणि सांबर मसाला एकदम फाईन पावडरमध्ये तयार होतो तर हे बघा पहिली बॅच मी चाळून घेतली आहे इतपत जाडसर मसाले राहिलेत आपल्या घरातलं मिक्सरचे जे चटणीचं भांडं असतं त्यामध्ये हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेली पावडर पण आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ आणि याला चाळून घ्यायचं आहे तर हे बघा सगळा मसाला मी मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून चाळून घेतला आहे आणि हा जाडसर मसाला राहिला आहे हा मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जमेल एवढा बारीक करून घेणार आहे तर हे बघा मी याला अजून बारीक करून घेतलं आहे आता याला पण आपण पन पुन्हा चाळून घेऊयात जर तुमचं मिक्सरचं भांडं जास्त शार्प असेल तर कधी कधी याला चाळण्याची पण गरज पडणार नाही तर मी याला पुन्हा एकदा चाळून घेतलं आता मात्र अगदी चमचाभर हा जाडसर मसाला राहिला आहे याला मात्र आपण आता बारीक करू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण साऊथ इंडियामध्ये पारंपरिक पद्धतीने जसा सांबर मसाला बनवतात तसा सांबर मसाला अगदी सहजपणे तयार केला आणि तुम्ही बघितलं खूप जास्त महाग साहित्य लागत नाही अगदी डाळ तांदळापासून आणि मिरची आणि धन्यापासूनच आपण हा मसाला तयार केला तर हा सांबार मसाला आपण जर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर तो पाच ते सहा महिने छान टिकून राहतो फक्त त्याला पाण्याचा हात लागून द्यायचा नाही शक्यतो काचेच्या बरणीमध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला ठेवायचा म्हणजे त्याचा रंग आणि सुगंध अगदी खूप दिवसापर्यंत टिकून राहतो तर आता एवढ्या प्रमाणामध्ये किती मसाला तयार झाला ते पण बघू तर मी आता तुम्हाला जे प्रमाण सांगितलं तेवढ्या प्रमाणामध्ये तयार झालेला मसाल्याचं चा वजन चारशे अठ्ठ्याण्णव ग्राम म्हणजे जवळपास अर्धा किलो भरलेलं आहे आता सांबार कसं बनवायचं सा ते बघूयात तर इथं मी कुकर घेतला आहे आणि आपली जी आमटीची छोटी वाटी असते रेग्युलर वाटी त्याने पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आहे वजनाने म्हणाल तर ही बरोबर शंभर ग्रॅम तुरीची डाळ आहे शंभर ग्रॅम तुरीच्या डाळीमध्ये पाच ते सहा लोकांना पुरेल एवढं सांभार तयार होतं डाळ स्वच्छ धुवून घेऊयात आणि यामध्ये घालूयात एक छोटा चमचा तांदूळ तांदूळ घातल्यामुळं सांबराला छान दाटसरपणा येतो याचसोबत यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि बारीक चिरलेला टोमॅटो तर इथं मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातलेत टोमॅटो आणि कांदा डाळ शिजताना घातल्यामुळं त्यांची चव छान येते याचसोबत यामध्ये घालूयात थोडीशी चिंच आणि एक लिंबा एवढा गुळाचा खडा आता याच्यामध्ये पाणी घालूयात तर इथं मी पाऊण वाटी डाळ घेतली आहे त्यासाठी मी तीन वाट्या पाणी घालते आहे पाणी घालून कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकर आहे तोवर आपण भाज्या उकडून घेऊ त्यासाठी इथं मी शंभर ग्रॅम दुधीचं साल काढून त्याचे असे एक एक इंचाचे तुकडे करून घेतलेत याचसोबत इथं मी शेवग्याच्या शेंगांचे पण असे एक एक इंचाचे तुकडे करून त्याचं थोडं थोडं साल काढून घेतलं आहे साधारण एक दहा ते बारा शेंगाचे तुकडे असतील दुधी आणि शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण दीड ग्लास पाणी घालायचं भाज्या व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घालून यामध्ये घालूयात पाव छोटा चमचा मीठ आणि पाव छोटा चमचा हळद थोडंसं ढवळून घेऊयात आणि याला गॅसवर चढवायचं आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला चांगली उकळी काढायची आहे या पाण्याला उकळी आली की गॅस आता कमी करून याच्यावर झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनिटं शिजवून द्यायचं आहे पाच सहा मिनिटांनी भाज्या आपल्या अर्धवट शिजलेल्या आहेत संपूर्ण शिजवायच्या नाहीत गॅस बंद करूयात आणि याला बाजूला ठेवून देऊयात इकडे आपला कुकर पण झाला त्याची वाफ मनाने पूर्ण जाऊन द्यायची डाळी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता याला थोडंसं घोटून घ्यायचं आहे तर आपण वरण घुसळतो तितकं याला घोटून घ्यायचं नाही अगदी मिनिटभर याला थोडंसं घोटून घ्यायचं आता आपण उकडून घेतलेल्या भाज्या पण यामध्येच पाण्यासहित घालूयात याचसोबत यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर आपल्याला सांबर कितपत पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण गरम पाणी घालायचं आहे तर मला इतपत कन्सिस्टन्सी पुरेशी आहे आता याची फोडणी करू फोडणीसाठी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल घेतलं तेल गरम झालं की यामध्ये घालूयात एक छोटा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे आणि मग यामध्ये घालूयात एक छोटा चमचा उडदाची डाळ आणि एक छोटा चमचा हरभऱ्याची डाळ गॅस कमी करून दोन्हीही डाळी अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायच्यात डाळी परतून झाल्या आता यामध्ये घालूयात पाव छोटा चमचा हिंग आणि अर्धा छोटा चमचा हळद याचसोबत दहा पंधरा कढीपत्त्याची पानं घालून याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि उकडून घेतलेल्या भाज्या घालायच्यात एकदा ढवळून बघायचं कितपत पातळ सांबार हवं आहे गरज असल्यास तुम्ही इथं पाणी वाढवू शकता मला इतपत कन्सिस्टन्सी पुरेशी आहे त्यामुळं मी यामध्ये घालते चवीपुरतं मीठ अंदाजे दीड छोटा चमचा मीठ घातलं आणि एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर याचसोबत आपण जो सांबार मसाला तयार केला त्यातला तीन ते चार टी स्पून सांबार मसाला इथं मी वापरते आहे आणि जर तुम्हाला सांबार एकदम झणझणीत पाहिजे तर एखाद चमचावर सांबार मसाला तुम्ही वाढवू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सांबार मसाल्यामध्ये काही गुठळ्या होतात त्या मोडून घ्यायच्यात तर हे बघा मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मोठा करायचा आहे आणि याला एक चांगली उकळी काढायची आहे सांबराला उकळी आली आता बघा याचा रंग किती खुलून आलेला आहे खूप छान रंग आला आहे आता गॅस एकदम कमी करायचा आणि याला मंद आचेवर सहा ते सात मिनिटं झाकण न ठेवता उकळत ठेवायचं सहा सात मिनिटांनी बघा आपलं सांबार तयार झालेलं आहे रंग बघा काय मस्त आला आहे सांबार मसाल्यामुळं आपण जे मसाले वापरले त्यामुळं चव तर छान आली आहे शिवाय डाळ तांदळामुळं याला कन्सिस्टन्सी पण खूप मस्त आली आहे तर परफेक्ट असं साऊथ इंडियन सांबार तयार झालं हे सांबार तुम्ही इडलीसोबत मेदूवडासोबत तुम्हाला जशासोबत आवडतं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही सांबार मसाला बनवला आणि त्यापासून सांबार बनवलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगते तुम्हाला बाहेरचा सांबार मसाला आवडणारच नाही तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार